नगरसेविका शालिनी सुनील वायले यांच्या वतीने भव्य हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लागली. महिलांसाठी खेळू या खेळ पैठणीचा व लकी ड्रॉ काढण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनीता राणे, नगरसेविका वैशाली विश्वनाथ भुईर, महिला बालकल्याण समिती सभापती वीना जाधव, शिक्षण समिती सभापती नमिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात 100 आकर्षक बक्षिसे काढण्यात आली. प्रथम पारितोषिक LED टीव्ही, द्वितीय पारितोषिक ओव्हन, तृतीय पारितोषिक कूलर, तसेच लकी ड्रॉ मध्ये पहिले पारितोषिक सोन्याची नथ, पैठणी व आकर्षक बक्षिसे काढण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुनील वायले व नगरसेविका शालिनी वायले हे असेच कार्यक्रम नागरिकांसाठी करत असतात. नागरिक नेहमी त्यांच्या कार्याचे कौतुक करतात. त्यांची कुठलीही समस्या असते तर ते पहिले पुढे असतात सगळ्यांसाठी. त्यांचं जे मन त्यांचं आणि चेहरा आणि त्यांचं तोंड जसं म्हणजे असं आहे ना, हसमुख त्यांचं सगळं, दोघं पण मिस्टर आणि मिसेस पण कधी कुठल्या कामाला म्हणजे पुढेच असतात. आणि असल्या महिलांचे कार्यक्रम असू द्या, कुठले कार्यक्रम असू द्या, त्यांचं पूर्ण सहकार्य एरियावाल्यांना असतं. बायका उठतात म्हणजे येतात आणि शेवटपर्यंत थांबतात. आता रात्रीचे 11:30 वाजले तरी पण बायकांना म्हणजे गेलोच खूप बघायला. प्रथम आपल्या ह्या विभागातील माझ्या भगिनींचं मी आभार मानेन की आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा एक मनोरंजनाचा आस्वाद या महिलांनी घेतला. गेले अनेक वर्ष मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत असतो इथे. आज माझ्या पत्नी शालिनी सुनील वायले यांच्या माध्यमातून आणि अनेक माझे जे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम साजरा केला जातो. आज तुम्ही बघितला असेल 11:30 वाजले तरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमासाठी होता. एक अनेक प्रकारचे पैठणी, नथी, नंतर TV, ओव्हन्स असे विविध पारितोषिक आम्ही या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून ठेवले होते आणि खरंच महिलांचा आनंद जो बघत होतो त्याच्यातच मला समाधान लाभत होतं.